हॅलो फ्रेंड्स तर आज आपण परफेक्ट दोन किलोचा केक पाहणार आहोत खूप छान असा रेनबो थीम मी बनवलेली आहे केक कसा बनवणार आहे हेच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूयात या सुंदर अशा केकला तर इथे मी दोन केक जे आहेत ते बनवून घेतलेत मोठा जो आहे तो मी सा आठ इंचाच्या टीनमध्ये तीन, तीन, तीन कपरीमिक्स घेऊन बेक केला आहे छोटा जो आहे तो सहा इंचाच्या टीनमध्ये एक कप प्रीमिक्स घेऊन बेक केला एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम तीन कप म्हणजे सहाशे ग्रॅम टोटल आपला दोन किलोचा केक आहे आणि सगळा केक बनवला आणि शेवटी टॉपर लावता लावता थोडासा डॅमेज झाला असं तुमच्या बाबतीत होतं का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका केक मी शिफ्ट केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला बॉर्डर बनवायची आहे केक आहे पायनॅप्पल फ्लेवरचा आणि खूप सुंदर असा हा केक झाला होता तुम्ही सुद्धा या पद्धतीची सिम्पल डिझाईन नक्की बनवू शकता नेमकं रोज काय बनवायचं हा खरंच आपल्याला प्रश्न पडतो आणि एका होमबेकरलाच माहीत असतं की काय होतं रोज जर ऑर्डर्स असतील तर काय बनवावं हा प्रश्न पडतो म्हणून इथे मी रेनबो थेमचा टॉपर आणलेला आहे आणि हे यावरती इन्सर्ट केलेलं आहे छोट्या मुलाचा बड्डे आहे त्यामुळे मी बनवलेला आहे आणि त्याचं नाव आहे क्षितिज तर आता हे जे सनचे टॉपर्स आहेत स्ट सॉरी स्टारचे टॉपर्स आहेत तेही मी यावरती इन्सर्ट करते आणि समोरचे टॉपर्स लावताना मात्र केक थोडासा डॅमेज झाला वरती एक सनचंसुद्धा टॉपर लावलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण सेट झालं नसेल आणि हे मी काढायला गेले कारण हे टॉपर जे आहे मधलं स्टारचं हे थोडंसं मला तिरकं लागल्यासारखं वाटत होतं म्हणून थोडंसं काढलं पुन्हा उचलायला गेले यामध्ये लावलं टॉपर पुन्हा मागच्या साईडने लावावं म्हटलं बऱ्याचदा असे प्रकार होतात असो या पद्धतीचा केक झालेला आहे आणि क्षितिज असं मी नाव केकवरती टाकणार आहे तर बड्डे बॉयचं नाव आहे क्षितिज के एस एच आय टी आय जे असं नाव मी यावरती लिहिलं आहे आणि केक त्यांनाही फार आवडला केकचे म्हणाल तर मी साडेबाराशे रुपये चार्ज केले होते कारण केकचे टॉपर्स जे आहेत ते पन्नास रुपयांचे आणि शिवाय सहाशे रुपये किलोनी आपल्या दोन किलो केकचे होतात कधी कधी लोक राऊंड फिगरसुद्धा देतात वरचे पैसे देत नाहीत बऱ्याचदा असा प्रश्न होतो जस्ट मी एक डॉल केक अपलोड केलेला आहे ट्विन्ससाठी सुद्धा खूप स्वस्त केक गेला ताई असं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं खरंच तुमचं बरोबर आहे कारण आपल्याला फार मेहनत आहे असो हा केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा